नवी मुंबई नेटवर्क। वाशी प्रभाग क्रमांक 54 का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक शशिकांत राउत और पूर्व नगर सेविका सुनंदा राउत द्वारा भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन और वचन पूर्ति नागरिक कार्यों का लोकार्पण समारोह जोशो खरोश के साथ आयोजित किया गया था, जहां प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे पूर्व मंत्री व एरोले के विधायक गणेश नायक। प्रभाग क्रमांक 54 में गणेश नायक द्वारा शशिकांत राउत और सुनंदा राउत के जनसंपर्क कार्यालय का जोश खरोश के साथ उद्घाटन करने के पश्चात प्रभाग क्रमांक 54 की सड़कों पर गणेश नायक का दबदबा, लोगों का उनके प्रति प्रेम और राउत दंपति का शक्ति प्रदर्शन एक साथ दिखाई दे रहा था। इस दौरान शशिकांत राउत का दमखम और जनता के विश्वास की कसौटी पे खरा उतरने वाले राउत दंपति के कार्यों पर अपने विश्वास की थाप छोड़ने वाले गणेश नायक के काफिले के साथ मौजूद थे पूर्व सांसद संजीव नायक, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, संपत शिवाले, अंजलि वालुंज, प्रभाकर भोयल, विठल धुमाल समेत तमाम भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता और प्रभाग की जनता। जनता से किए वादों की वचन पूर्ति करते हुए राउत दंपति द्वारा प्रभाग के विकास में मंजूर विभिन्न नागरिक कार्यों का उद्घाटन स्वर्गीय राजीव गांधी उद्यान में एरोले के विधायक गणेश नायक के हाथों संपन्न हुआ। तत्पश्चात स्वामी नारायण गुरुकुल में हुए कार्यक्रम में गणेश नायक शरीक हुए। प्रभाग क्रमांक 54 एक सुशिक्षित और सर्वधर्म संभाव की भावना का जतन करने वाला प्रभाग माना जाता है, जिस प्रभाग का प्रतिनिधित्व करने का हमेशा से ही मौका प्रभाग के नागरिकों ने गणेश नायक के निष्ठावान कार्यकर्ता को दिया। उन्हीं में से एक है राउत दंपति। बता दें कि पिछले 10 सालों से प्रभाग के विकास के ध्येय के साथ राउत दंपति का जनसेवा का सफर आज भी बदस्तूर जारी है, जिसके चलते उनके प्रभाग की जनता के साथ उनके बेहद घनिष्ठ आत्मिक संबंध कायम रहे हैं। बता दें कि खुद गणेश नायक ने भी राउत दंपति का सत्कार कर उनके कार्यों पर समाधान व्यक्त करते हुए उन्हें पूरी ताकत देने का काम किया है। गणेश नायक ने मंच पर ऐलान करते हुए कहा कि इस बार भी वह अपने निष्ठावान शशिकांत राउत को चुनावी मैदान पर उतारेंगे और उनकी जीत के मार्ग को प्रशस्त करेंगे। हालांकि बस औपचारिकता के लिए पार्टी की अनुमति लेना प्रलंबित है। इस उद्घाटन के पश्चात गणेश नायक ने कहा कि शशिकांत राउत और सुनंदा राउत के कार्यकाल में अधिकतम कार्य पूर्ण हो चुके हैं, सिर्फ नाला बंदिस्त करने का प्रलंबित काम वो भी अगले पंचवार्षिक वर्ष में पूरा करने का उनका लक्ष्य रहेगा। खर म्हणजे तो तिकडे कोपरीचा नाला, तो एक नाला तो पॅक करून तिथे कार पार्किंग करायची आहे, ते मी फक्त भाषण मुद्दाम नाही बोललो, ते करून निश्चितपणे या महापालिकेच्या निवडणुका झाल्या पहिल्याच महासभेमध्ये तो ठराव पास करून घेऊ आणि लगेच एखादा 1.5 महिने स्टँडिंगमध्ये पास करून घेऊ, तर त्याला कामाला सुरुवात करायचं, त्या ठिकाणी आपण बघू। खरं म्हणजे या वॉर्डमध्ये सातत्यानं आमच्याच विचाराचे नगरसेवक निवडून याच्यापूर्वीच येऊन गेले, अतिशय उत्कृष्ट काम करणारे नगरसेवक म्हणून मी त्यांचा उल्लेख करेन। आमच्या शारदाताई डोंगरे काय, उषा भोईर काय, एक म्हणजे कणाकणांनी त्यांच्या कार्याचा म्हणजे प्रगतीचा डोंगर हा वाढता गेला। डोंगरे मॅडमने केलं, त्याच्या कांग्यांवर सरस उषाने केलं, उषाच्या नंतर सुनंदा राऊतने केलं, सुनंदा राऊतने केल्याच्यापेक्षा शशिकांत राऊतने केलं, आणि त्या भविष्यकालामध्ये राहिलेल्या थोड्याफार गोष्टी त्या पूर्णत्वाला जातील असा माझा विश्वास आहे। बता दे की गणेश नायक के द्वारा इस प्रभाग में विधायक निधि के माध्यम से जल्द ही ज्येष्ठ नागरिकों के लिए विरुंगला केंद्र का भी सपना साकार किया जाएगा। मी माननीय
महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर साहेबांना माझे आमदार फंडाच्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या वॉर्डमध्ये काय काय काम करावे याची एक यादी दिलेली आहे. त्या यादीमध्ये वॉर्ड क्रमांक 54 विरंगुळा केंद्र करण्याकरता मी निधी त्या ठिकाणी सूचित केलेला आहे, त्याप्रमाणे त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र होईल. वही शशिकांत राव ने इस प्रभाग से जुड़े आत्मिक रिश्ते को बयान करते हुए एक समाज सेवक से लेकर नगर सेवक पद के सफर की कहानी को खुद ब खुद बयान किया. मुंबई मध्ये जेवढे 111 वार्ड आहेत, खरच मी अभिमानाने सांगेल की माझा वार्ड निश्चितच चांगला आहे. माझ्या वार्ड मधले लोक मी चांगला म्हणण्यापेक्षा मी तर चांगला आहेच, पण माझ्या वार्ड मध्ये जेवढे माझे मतदार आहेत ते खूप चांगले आहेत. ते मला अतिशय प्रेम देतात, अतिशय साथ देतात, प्रत्येक कामामध्ये मदत करतात. ह्या गोष्टीमुळे हे सर्व असा जो तुम्हाला हे विभाग दिसतोय त्याची कारण एक आहे की दोन्ही मिळून काम होतं म्हणून हे छानपैकी. म्हणूनच दादांनी उषाभूरच्या वेळेला मदत केलेली पाहिलेली आहे, सुनंदा मॅडमच्या वेळेला मी त्यांना जवळून मदत केलेली पाहिलेली आहे. निश्चितच मी आल्यानंतर त्या वॉर्डमध्ये आपण बघत असाल की खूप चांगल्या पद्धतीची कामं झाली असे नागरिक बोलत आहे. त्यांचंही म्हणणं होतं की राऊत साहेब तुम्ही परत या, आणि आज आपल्यासमोरच दादांचे सगळे जे रिपोर्ट बघून दादांनी मला पुनरश्च ह्या ठिकाणी तिकीट देण्याचं ठरवलेलं आहे, आणि अगदी मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. इथून पुढेही जी कामं आपल्याला सांगितलेली आहेत आपल्या हॉलमध्ये, ती कामं निश्चितच दादांकडून घेऊन त्याच्यापेक्षासुद्धा 1 नाही 10 कामं निश्चित जास्त करेल. कारण काम करण्यामध्ये ह्या ठिकाणच्या लोकांचा खूप मदत असते. ही लोकं प्रत्येक वेळेला या लोकांकडून आयडिया काहीतरी मिळत असते आणि ती मी करत असतो. माझ्या मनाने मी काही करत नाही. ज्या ज्या लोकांनी कामं सांगितली त्या एक एक काम मी ते लोकांचं केले असल्यामुळे लोकांनी मला पसंत केलेले आहे आणि दादांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. निश्चित मी यश प्राप्त करेन. शशिकांत राऊत ने प्रभाग के आगामी 5 वर्षों के एक्शन प्लान का जिक्र किया. माझ्याकडे संपूर्ण कामं झालेत, फक्त मला हा एरिया मेंटेन ठेवायचा आहे आणि तेवढा मेंटेन ठेवण्यासाठी त्या लोकांची मला मदत होते. मी सांगितलं की 1 किलोमीटरचा जो एरिया आहे आमचा, तो नाला आहे, नाला बंद करून साईडला रेलिंग ठेवून कॉर्पोरेशनच्या लोकांना तिथं ठेवून साधारण महिन्याला 1 लाख रुपये मिळतील. आणि आमच्या इथं असणाऱ्या रस्त्यावरती ज्या गाड्या आहेत, एकच वार्ड तुम्हाला असा दिसून येईल, सेक्टर 28 आणि 29 हे सेक्टर माझं आहे, तिथली एकही गाडी रस्त्यावरती उभा दिसणार नाही. हा अतिशय चांगला प्रोग्राम आपल्याला दिसून येईल, एक अतिशय चांगलं विजन माझ्यासमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मिनिट वर्क.